पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडणार, कमळ फुलणार की शिटी वाजणार, हे दोनच प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत. कारण ही जागा भाजपाकडे गेल्यात जमा झालेली आहे. भाजपाने ही जागा शिवसेनेकडनं घेतली आहे आणि त्याच्यामुळं आता इथली जी निवडणूक आहे ती नेमकी कशी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आजही जाहीर झालेली नाही. 3 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. उद्या 1 मे आहे, म्हणजे उद्या कदाचित इथे उमेदवार डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. ही जागा आता आमच्या अंदाजाप्रमाणे भाजप हा पक्ष लढणार आहे हे निश्चित झालेलं आहे. मात्र भाजपाकडे ही जागा घेऊन भाजप काय करणार आहे हेही पाहणं महत्वाचं आहे. म्हणजे खरं तर 3 शक्यतांची चर्चा ही ह्या मतदारसंघामध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये पहिली शक्यता आहे, भाजपा ही जागा घेतल्यानंतर ही जागा ते बहुजन विकास आघाडीला देतील. म्हणजे बहुजन विकास आघाडी हा महायुतीमध्ये सहभागी होईल आणि ही जागा त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर यांच्याकडे ही जागा देऊन भाजप सेफ गेम खेळणार आहे. जर ती जागा त्यांच्याकडे गेली आणि सगळ्या पक्षांनी त्यांच्या पाठीची ताकद लावली महायुतीने, तर 100% ही जागा निवडून येईल. म्हणून भाजप या मतदारसंघामध्ये सेफ गेम खेळेल असं बोललं जात. दुसरी शक्यता आहे की भारतीय जनता पार्टी ही स्वतःच्या चिन्हावर लढेल. उमेदवार राजेंद्र गावितच असेल किंवा इतर दुसऱ्या कुठल्या तरी उमेदवाराला ते उभे करतील. शिवसेनेचा उमेदवार हा कमळाच्या चिन्हावर लढेल अशी दुसरी शक्यता आहे. किंवा तिसरी जी शक्यता आहे ती म्हणजे भाजपा स्वतःच्याच पक्षातील एखादा उमेदवार या जागेवर उभा करून ती लढेल. आता जी पहिली शक्यता आहे ती आपण बघूया. हितेंद्र ठाकूर यांना महाविकास महायुतीमध्ये घेऊन जी लढाई झाल्यानंतर ते जिंकतील हे नक्की, पण त्याचे दूरगामी परिणाम हे शिवसेना आणि भाजपा पक्षावर होतील. त्याचं कारण असं आहे की हितेंद्र ठाकूर यांच्याकडे जागा गेली तर त्यांचं पूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व येईल. म्हणजे पालघर हा जो जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खासदार आहे आणि तो खासदार जर राजेश पाटील यांच्यासारखा जर सक्षम असला तर पूर्ण जिल्हा हा बहुजन विकास आघाडीच्या ताब्यामध्ये जाईल. शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचं जे राजकीय करिअर आहे हे त्याच दिवशी संपुष्टात येईल. कारण त्यांच्या पदांना कुठल्याही प्रकारचा अर्थ उरणार नाही हे सगळ्याच पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. म्हणजे अक्षरशः विधानसभा असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, यांच्यावर पूर्णतः वर्चस्व हे हितेंद्र ठाकूर यांचं. पण भाजपा शिवसेनेतले पदाधिकारी जे आहेत इथले बहुतांशी पदाधिकारी हे भांडणामध्ये व्यस्त आहेत. म्हणजे आत्ता राजेंद्र गावितांना जो काही विरोध होतोय तो प्रचंड होतोय आणि त्या विरोधातूनच या सगळ्यांचं करिअर आता संपुष्टात येतंय की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ना तुल ना माल घाल कुतुल, म्हणजे तुलाही नाही मलाही नाही, अशी ही पद्धत जी आहे ती पद्धत आता खऱ्या अर्थाने भाजप आचरणात आणतंय की काय. म्हणजे भाजपाचे पदाधिकारी, कारण त्यांचा पूर्णतः विरोध हा राजेंद्र गावितांना आहे आणि त्या वादातूनच आता ही जागा हितेंद्र ठाकूर यांच्याकडे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याचे खूप मोठे परिणाम हे राजकीय पक्षांना भोगायला लागणार आहेत. जागा निवडून येईल, तशीही तिरंगी लढत झाली आणि हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार जो अपक्ष निवडून येणार आहे तो मोदींनाच पाठिंबा देईल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. म्हणजे जी सत्ता असते त्या सत्तेकडे हितेंद्र ठाकूर यांचा होरा असतो, त्याच्यामध्ये त्यांच्याकडेच जातात. म्हणजे आतापर्यंत त्यांचा जो 1990 पासून आतापर्यंत इतिहास बघितला तर त्यांनी नेहमी सत्तेला पाठिंबा दिलेला आहे. केंद्रामध्ये राहुल गांधी की नरेंद्र मोदी असा जर प्रश्न विचारला तर कोणीही सांगेल की नरेंद्र मोदी. सरकार हे भाजपाचंच येणार आहे, त्याच्यामुळे जरी इथे हितेंद्र ठाकूरांचा उमेदवार निवडून आला अपक्ष तरी तो तिकडेच जाणार आहे आणि त्यांना पक्षातून घेऊन आलं तर काय विशेष संपला. पण त्याच्या दूरगामी जे परिणाम आहेत ते मात्र मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षांवर ते होण्याची शक्यता आहे.
दुसरा जो फॉर्म्युला आहे का, दुसरी जी शक्यता आहे, ती भाजपच्या चिन्हावर राजेंद्र गावित यांना लढवतील का? खरं तर मागच्या वेळेस ते भाजपातून निवडून आले, त्याच्यानंतर त्यांनी शिवसेनेला त्यांनी उमेदवार दिला गेला भाजपाने, आणि आता पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी जर दिली गेली तर काय, तर ते 100% निवडून येतील. किंवा राजेंद्र गावित यांचा जो जनसंपर्क आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे 2 वेळा ते खासदार राहते, त्याच्या तिथे मंत्री होते, आणि त्यांची स्वतःची एक वोट बँक आहे. म्हणजे राजेंद्र गावित यांना तिकीट का दिलं जातं किंवा ते निवडून का येतात, सलग ते 2 निवडून आले, त्याला कारण काय? तर कारण एकच आहे की राजकीय पक्ष त्यांच्या पाठीशी असल्यावर त्यांची जी स्वतःची वोट बँक आहे, म्हणजे 1-1.5 लाख मतांची त्यांची जी वोट बँक आहे, म्हणजे कोणी नाकारलं असलं तरी हे सत्य आहे, हे वास्तव आहे की ते राजकीय पक्षांचे काम न करता ते स्वतःच फील्ड तयार करतात. आणि ती जी 1-1.5 लाख जी मतं त्यांची आहेत, त्यांच्याबद्दल जी सहानुभूती आहे, त्यांच्याबद्दल पदाधिकाऱ्यांचा विरोध असेल मात्र मतदार जे आहेत ते त्यांच्या बरोबर आहेत. म्हणजे आता ते तिकीट मिळालेलं नाही आहे आणि तरी त्याचा जो प्रचार सुरू आहे त्या प्रचारामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय. ते सगळं जर बघितलं तर राजेंद्र गावित हे भाजपाच्या कमळ फुलावरही चांगल्या प्रकारे चांगल्या मतांनी निवडून येतील. म्हणजे तिरंगी लढत झाली तर हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार, इकडे राजेंद्र गावित, इकडे भारती कांबळी, या तिघांमध्येही भारतीय जनता पार्टी ही पूर्ण ताकदीने, शिवसेना पूर्ण ताकदीने जर उभी राहिली, त्यातच आणखीन एक नरेंद्र मोदी फॅक्टर आहे. म्हणजे वसई विरार पट्ट्यामध्ये जे 3 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये विधानसभेला हे मतदार हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर असतात, मात्र लोकसभेला हे नरेंद्र मोदी यांच्याबरोबर असतात. म्हणजे उमेदवार कोणी असो, त्यामुळे 2014 भाजप तिथे जिंकलेली आहे, 2018 तिथे भाजप जिंकलेली आहे, 2019 युती जिंकलेली आहे. हे तिन्ही जर फॅक्टर आपण बघितले तर तिथे राजेंद्र गावित यांना चान्स आहे. तिसरी जी शक्यता आहे की भाजप स्वतःच स्वतःच्या पक्षातील उमेदवाराला उभे करतील. तर त्याच्यामध्ये 3 नावं जी आहेत त्याच्यापैकी हेमंत सवरा, संतोष जनाटे आणि विलास तरे, याच्यापैकी विलास तरे किंवा हेमंत सवरा यांना तिकीट मिळण्याची शक्यता ही वर्तवली जाते. मात्र हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते विधानसभा निवडणुकांमध्ये हारलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांचा किती इफेक्ट लोकसभेवर पडेल हाही मोठा प्रश्न आहे. आणि त्यातच भारतीय जनता पार्टीने उमेदवार बदलला, म्हणजे राजेंद्र गावित ऐवजी दुसऱ्या उमेदवाराला जर उमेदवारी दिल्यास जो काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मतदारसंघामध्ये राग आहे, म्हणजे अजून ते मान्य करायला तयार नाही आहे, ते अजूनही सांगतात की आमचंच वर्चस्व या मतदारसंघामध्ये आहे. पण त्यांनी जर 9 ऑगस्टला जो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरला होता त्याचा जर आढावा घेतला, त्याची जर माहिती घेतली, तर लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोठ्या संख्येने आदिवासी समाज आहेत आणि ह्या आदिवासींचा जिल्हा आहे. जर राजेंद्र गावितला बाजूला काढलं आणि भाजपचा उमेदवार दिला तर ज्या काही घडामोडी घडतील त्या घडामोडींमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकेल का हाही मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ही शक्यता पडताळून पाहिली जाते. राजेंद्र गावित यांची वोट बँक आणि दोन्ही 3-4 पक्षांशी असले त्यांचे घनिष्ठ संबंध हे जर सगळं बघितलं तर त्यांनाच तिकीट द्यायला पाहिजे, तरच विजयाची हमी होते. नाहीतर ती जागा हितेंद्र ठाकूर यांना देऊन, त्यांना पाठिंबा देऊन ती जिंकणं, हे दोनच पर्याय आता सध्या भाजपाकडे आहेत. आता समजा राजेंद्र गावित यांचा पत्ता कट केला, त्यांचा आता प्रचार सुरू आहे, आता समजा कट केला, भाजपने त्यांना तिकीट नाकारलं, तर काय होईल माहितीये? मोठा फटका किंवा मोठा धक्का हा एकनाथ शिंदे यांना बसेल. कारण एकनाथ शिंदे यांचे भाजपाने आधीच 5 उमेदवार हे घरी बसवलेले आहेत, म्हणजे त्यांचे पत्ते कट केलेले आहेत. आता हा 6वा उमेदवार असेल, म्हणजे राजेंद्र गावित हे 6वे असतील की त्यांचाही पत्ता कट केला. खरं तर हे 6 उमेदवार जे आहेत, 6 उमेदवार हे मोठ्या विश्वासाने उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आले होते. आणि त्याच्यामुळे जो काही संकेत जाणार आहे, जी काही चर्चा होणार आहे, ती चर्चा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घातक असणार आहे आणि त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकांवर होणार आहे. म्हणजे आत्ता जर 48 ही परिस्थिती आहे तर विधानसभेच्या ज्या काही 50 50 उमेदवार 50 आमदार
हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले आहेत, त्यांची अवस्था काय होईल याची चर्चा सुरू होईल. आता राजेंद्र गावित यांचं तिकीट कापताना, म्हणजे जसं आधीचे 5 उमेदवारांचं तिकीट कापताना त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही मंत्रीपद देऊ, तुम्हाला आम्ही आमदार करू, खरं तर त्या 5ही लोकांचा विश्वास त्याच्यावर नाही. त्याचं कारण असं की आधी जे उमेदवार गेले होते महायुतीमध्ये, ते उमेदवार गेल्यानंतर, आमदार गेल्यानंतर त्या आमदारांना सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही मंत्रीपद देऊ, पण तो मंत्रीपदाचा विस्तार काही झालेला नाही. म्हणजे अगदी तो टिंगलीचा विषय झाला, म्हणजे त्या आमदार जे काय मंत्रीपदासाठी इच्छुक होते, कोट शिवून तयार होते, ते टिंगलीचा विषय झाला, म्हणजे त्यांची टिंगल टवाली सुरू झाली. शेवटपर्यंत तो काही विस्तार झाला नाही. आणि आत्ता जर सांगितलं की राजेंद्र गावित तुम्हाला आमदार करून तुम्हाला आम्ही मंत्री करतो, तुम्ही आता यावेळेस शांत बसा, तर ते काही म्हणजे फारसं सक्सेस होणार नाहीये. कारण राजेंद्र गावित तसं काही ऐकतील असं काही होणार नाहीये. कारण तिकीट फसवेगिरी होईल, कारण आत्ताच मागचं मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, अनेकांची तिकीटं कापले आहेत, त्याच्यामुळं ज्या काही घडामोडी घडतील त्याचे परिणाम जे आहेत ते परिणाम ह्या दोन्ही पक्षांवर होणार, म्हणजे भाजपवरही होणार आहेत आणि शिवसेनेवरही होणार आहेत. खरं तर हा शिवसेनेला, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणं सुरू आहे, त्यातला हा प्रकार होईल. आणि म्हणून राजेंद्र गावित यांचं तिकीट कापल्यानंतर ज्या काही घडामोडी घडतील पालघर जिल्ह्यामध्ये, त्या घडामोडींमध्ये खूप काही बाहेर येईल, आणि ते बाहेर आल्यानंतर त्याचा फटका आहे तो महायुतीला नक्की बसेल. म्हणजे एक मात्र नक्की आहे की गावितांना विरोध करणारी जी काही सगळी मंडळी होती यांना तिकीट देऊ नका. आणि ते जर तिकीट हितेंद्र ठाकूर यांच्याकडे गेलं तर ही सगळी विरोध करणारी मंडळी ही तोंडघशी पडणार आहे. कारण हितेंद्र ठाकूर हे पूर्ण जिल्हा नक्की कवेत घेतील. त्याचबरोबर जरी तिरंगी लढत झाली आणि जर शिवसेनेच्या राजेंद्र गावितांचं तिकीट कापलं तर बरेचसे पदाधिकारी हे हितेंद्र ठाकूर यांच्या दावणीला बांधले जातील. म्हणजे आधीच सगळे राजकीय पक्ष हे हितेंद्र ठाकूरांच्या दावणीला वसई विरारमध्ये बांधले गेलेले आहेत, तिथे इतर दुसऱ्या कुठल्याही पक्षाचं वर्चस्व नाही आहे, ते तिथपर्यंत सीमित होतं. आत्ता हितेंद्र ठाकूर हे अगदी विक्रमगड, पालघर आणि डहाणू हे तिन्ही मतदारसंघ ताब्यात घेतील. जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, ग्रामपंचायती असतील, इथेही ते वर्चस्व दाखवतील. आणि त्याच्यामुळं जो काही विरोध राजेंद्र गावितांना करायला गेले तोच विरोध यांना अगदीच संपून जाईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणजे आपण करायला गेलो एक आणि झालं फलतच, अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण होईल. आणि म्हणूनच नक्की काय घडतंय हे 1 मेला आपल्याला कळेल. म्हणजे 1 मेला उमेदवारी डिक्लेअर होणं गरजेचं आहे, कारण त्याच्यात 2 आणि 3 तारीख हे दोनच दिवस उमेदवारीचे अर्ज भरण्यासाठी बाकी राहणार आहेत. आता भाजपने उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत, शिवसेनेने काय अजून काही घेतलेले नाही आहेत, आणि त्याच्यामुळं ही जागा भाजपच लढणार किंवा भाजपकडेच आहे. फक्त भाजप काय करतंय, भाजप राजेंद्र गावितांना तिकीट देते का, स्वतःचा उमेदवार उभं करतंय का, किंवा हितेंद्र ठाकूर यांना पाठिंबा देऊन त्यांना महायुतीमध्ये घेते, हे 3च प्रश्न शिल्लक आहेत. आणि उद्यापर्यंत या 3 प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे.